आणि यानंतरची बातमी केरळमधून आहे. केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात मृतांचा आकडा 243 पोहोचलाय, तर अजूनही 248 जण बेपत्ता आहेत. भूस्खलनग्रस्त भागामध्ये इतका चिखल झालाय की तिथं पाय ठेवणंही शक्य होत नाहीये. तसंच रस्ते खचल्यामुळे आणि वाटेत ठिकठिकाणी झाडं कोसळल्यामुळे जेसीबी, क्रेन आणि अन्य साधनसामुग्री आणण्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत, त्यामुळे शोधकार्य वेगानं करणं शक्य होत नाहीये. दरम्यान प्रियंका गांधी आणि राहुल गांधी वायनाडच्या दिशेनं रवाना झाल्याची माहिती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.